सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण कायम प्रयत्न करत राहू आणि त्यांचे जीवन समृद्ध करू अशी ग्वाही राज्याचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी दिली। आज कवठे मांकाळ्यातील शेतकरी विकास आघाडीच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा व नूतन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला। यावेळी अजितराव घोरपडे सरकार बोलत होते। हा मेळावा बाजार समितीच्या सभागृहात पार पडला। यावेळी राज्याचे युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार नगराध्यक्ष सिंधुताई गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ड्रोनद्वारे औषध फवारणी शुगरकेन हार्वेस्टर लहान व मोठी ऊस तोडणी मशीन ट्रॅक्टर चलित शेती अवजारे आदीबाबत मुकुल तिवारी महेश सूळ राजदीप पाटील शरद पवार स्वप्नील चौगुले यांनी मार्गदर्शन व्हिडिओ प्रेझेंटेशन केले। पुढे बोलताना अजितराव घोरपडे म्हणाले की 25 वर्षापूर्वी आपण इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न केले होते, त्यावेळी राज्यातील काही राजकीय मंडळी चेष्टा करायची, पण आज हे स्वप्न सत्यात उतरलं आहे। यावेळी राज्यातील ऊस उत्पादक तज्ज्ञ संजीव माने यांनी एकरी ऊस उत्पादन कसे वाढवायचे याविषयी मार्गदर्शन केले। देशिंगेतील युवा शेतकरी विनोद पवार यांनीही ऊसाची लागण याबद्दल माहिती सांगितली। यावेळी तालुक्यातील नूतन सरपंच उपसरपंच सदस्य विकास सोसायटी पदाधिकारी यांचा अजितराव घोरपडे सरकार आणि राजवर्धन घोरपडे यांच्या हस्ते पटका बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या शेतकरी मेळाव्यासाठी तोबा गर्दी झाली होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केपी पाटील सर सुनील भातमारे यांनी केले। या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी दादा यमगर युवा नेते दिलीपराव देशमुख माजी सभापती भारत डुबुरे युवा नेते वैभवराव नरुटे सुनील पाटील अरुण भोसले रवींद्र सूर्यवंशी सुनील माळी जगन्नाथ शिंदे तात्यासाहेब नल्लवडे विलासराव शिंदे तानाजी शिंदे नगरसेवक बंडू पाटील तुकाराम पाटील यांच्यासह शेकडो मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। शेवटी आभार भारत डुबुरे यांनी मानले। ऐतिहासिक अवर्णनीय दुष्काळ, त्याला पाणी नाही आणि आम्ही शेती करतोय हे पुणे मुंबईला जाऊन सांगितलं की त्यांना आश्चर्य वाटायचं म्हणजे पण बरोबर तुम्ही करताय ते काय पाणी नाही म्हणताय शेती करतोय म्हणताय म्हणजे बरोबर काय करताय 186 टँकर पाणी मी या तालुक्याचा सभापती असताना वाटत होतो पिण्यासाठी अवस्था शेतकऱ्याची शेतीचा तर प्रश्न मिटला फार कमी पाणी लागणारा व्यवसाय करावा म्हणून पहिल्यांदा डेअरीचा व्यवसाय उभं करण्याचा प्रयत्न केला। पहिल्या गावात कोंबडी त्यालाही पाणी कमी पडायला लागलं जनावरांना सुद्धा प्यायला पाणी बहिणीला पाणी नाही काय करणार मग याच्यापेक्षा पाणी कोणत्या व्यवसायात कमी लागतंय तर पोल्ट्रीला पोल्ट्री सुरती आता ह्याच्या पुढे म्हणलं आपण गोपी पाटील लावायचं सरळ दुसरं गाव गाठायचं त्याला काही पर्याय नाही परंतु राजकारणात समाजकारणात तुम्ही जे काही साथ दिली फिटे बांधलेली डोकी माणसं हा विचित्र डोके की शांत आहे तोपर्यंत ठीक आहे पण एकदा खवळून उभे राहिले की काय करू शकतात इतिहास करू शकतात हे या त्याच्यातून निर्माण झालं पाण्याचं आंदोलन आणि त्या पाण्याच्या आंदोलनातून या भागातील शेतीला पाणी मिळालं। पाणी मिळाल्यानंतर कशा पद्धतीने या पाण्याचा वापर व्हावा आणि त्याच्यातून काय निर्माण करावं हा एक तसा महत्त्वाचा आणि अवघड विषय होता परंतु काही थोडंफार ऊसाकडं हळूहळू द्राक्षाकडं वळलेले शेतकरी प्रगती पुढं नेण्याच्या मार्गात होते तोपर्यंत निसर्ग बदलला आणि द्राक्षाच्या पिकाला फार मोठा तडाखा या निसर्गाने दिला। अवेळी पाऊस पडायला सुरुवात झाली एक साधारण शंकराचे 2 तब्बल 24 वर्ष पीक पाण्याची बघितली आणि पुन्हा अतिपावसाला सुरुवात झाली म्हणजे शंकराच्या झेपेतून निघालेली धार कामात कुठं वाहून नेते हे सगळे अंदाज लागले नाही म्हणून भीती वाटायला लागली काही लोकांनी मला सांगून दिल्या आता काय करायचं एक कालखंड बघितला। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे मांकाळ।